नमस्कार, मी पियुषा, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये। शालेय जीवन म्हणजेच मुलांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण, आणि या सोनेरी क्षणांचे सोबती म्हणजेच त्यांचे शिक्षक मुख्याध्यापक हे आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा यासाठी विविध उपक्रम राबवत असतात। अशाच पद्धतीनं आता पुण्यातील एका शाळेने एक अनोखा उपक्रम राबवला आहे। शहरातील मुलांना गावाकडचं जीवन कसं असतं, त्या ठिकाणचा कारभार कसा चालतो याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यासाठी त्यांनी या ठिकाणी चक्क वाशिम नावाचं एक गाव साकारले। चला तर मग सफर करूयात याच वाशिम गावची। गाव म्हटल्यानंतर ज्या काही गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी इथं दाखवण्याचा प्रयत्न आम्ही या निमित्ताने केला। याच्यामध्ये सुरुवातीला आम्ही आमच्या वाशिम गाव जे आहे की वाशिम या नावातच आमच्या शाळेचं नाव लपलेलं आहे, बाल शिक्षण मंदिर। तर सुरुवातीला आम्ही एक छोटंसं गाव दाखवलेलं आहे ज्याच्यामध्ये अगदी शेततळ्यापासून ते आदिवासी पाडा किंवा संपूर्ण गावाची जी रचना आहे ती त्या ठिकाणी सादर केलेली आहे। त्याचबरोबर आत्ताच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही असा जो रानमेवा की त्याची आता खरोखर खूप गरज आहे, तो रानमेवा त्याची ओळख देखील या ठिकाणी आम्ही विद्यार्थ्यांना आणि विशेष करून पालकांना दिलेली आहे की जेणेकरून त्याचं महत्त्व ओळखून त्यांनी आवर्जून आपल्या विद्यार्थ्यांना तो खायला घालावा। आणि त्यानंतर मग सुरू झालं ते पुढे संपूर्ण आमच्या गावातले वेगवेगळे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचे डिस्प्ले आम्ही या ठिकाणी केलेले आहेत। त्याच्यामध्ये अगदी गावातली चावडी की ज्या ठिकाणी पंच जे आहेत ते गावातील तंटे मिटवतात आणि म्हणूनच त्यांना पंच परमेश्वर हे जे म्हटलं जातं, तर तसं एक छोटंसं इथे तंटा जो आहे तो त्यांनी किती छान पद्धतीने मिटवला, त्याचं सादरीकरण आमचे विद्यार्थी करतात। त्यानंतर गावातली वस्ती आहे, पाटीलवाडा आहे, घराचा अंतर्भाग आहे, आणि त्याच अनुषंगाने पुढे संपूर्ण शेतीचा भाग आम्ही या ठिकाणी दाखवलेला आहे। शेतामध्ये त्या संपूर्ण नांगरणीपासून किती रोपं लावण्यापासून हा सगळा आनंद मुलांनी घेतला। या ठिकाणी मी जिथे बसलेली आहे हे गावातलं एक सगळ्यांचं जिव्हाळ्याचं ठिकाण, विठ्ठलाचं मंदिर। या ठिकाणी ज्ञानेश्वरांची पालखी आली आहे आणि आमच्या विद्यार्थ्यांनी खूप सुंदर इथे रिंगण सादर केलं। 2 दिवस इथे विद्यार्थ्यांनी खूप छान आनंद घेतला, त्या निरागस चेहऱ्यावरती फुललेला आनंद, म्हणजे सकाळी येताना ती इतकी छान आवरून वगैरे यायची आणि तासाभरात ते इथल्या मातीत खेळून वगैरे इतकं, म्हणजे जणू काही खरोखरच गावातून आलेले विद्यार्थी आहेत। आणि त्यांच्या मागे धावताना आमची सगळ्यांची होणारी दमछाक ती देखील आम्हाला आनंददायी वाटत होती, कारण विद्यार्थ्यांचा आनंद आमच्यासाठी फार महत्त्वाचा होता। विद्यार्थ्यांबरोबरच येणाऱ्या सर्व लोकांनी देखील इथे बैलगाडी रपेटीचा आनंद घेतला, गावाचा आनंद घेतला, आणि सगळ्यांनी या सादरीकरणाबद्दल शाळेचं विशेषतः विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे। आणि त्यातून निश्चितच हा जो उपक्रम सादर केला ते उद्दिष्ट साध्य झालं असं म्हणायला हरकत नाही। नमस्कार, माझे नाव शर्वरी, स्वागत आहे आपलं आमच्या वाशिम गावात। आम्ही आमच्या वाशिम गावामध्ये शेती केली आहे। आम्ही ऊस पेरला आहे, टमॅटो पेरले आहेत, वांगी पेरले आहेत। ह्या छोट्या मैत्रिणींनी शेती करण्यासाठी खूप कष्ट घेतले। उन्हातानामध्ये पायांना चटके बसत असताना आम्ही बांध बांधले, टमॅटोची झाडं लावली, आणि आम्हाला हे करताना खूप मज्जा आली। नमस्कार, माझे नाव पूर्वी मंदास असणे, मी आता 4th शिकते। माझ्या वर्गाचे नाव मृगा आहे। आज मी तुम्हाला या पाटीलवाड्याची थोडी माहिती सांगणार आहे। अवो पाहुणा, या। नमस्कार बर, अवो आमच्या पाटलांच्या वाड्यात तुमचं स्वागत आहे। गावात पक्कळ मोठं मोठाले वाडे आहेत। बर, पाटलांचा वाडा भला मोठा आहे। मला ना अवो, मला तर खूपच काम आहे। मला सर्वांकडे लक्ष द्यावं लागतं, काय काय करावं लागतं, इकडे पळा तिकडे पळा, माहीत नाही काय करावं लागतं। अवो, ही आहे ना आमची वसरी, हे आमचं अंगण। अवो, पाटलांना भेटा, इथंच येतात लोक, गुळपाणी घेतात, गप्पा गोष्टी करतात आणि खालखुशाली करतात। धन्यवाद। मी इयत्ता 2 शिकवतो, या आमच्या मुख्याध्यापिका ज्योती कालेकर बाई। एक साथ नमस्ते करा मुलांना। अ अन्ना साचा, क क कमळाचा, शेतात पिके चांगली येण्यासाठी जमिनीचा कस चांगला राहावा म्हणून खतांचा वापर करतात। ही रासायनिक खते आहेत, ही नैसर्गिक खते आहेत। नैसर्गिक खत म्हणजे पालापाचोळा, गायगुरांचे शेण, मूत्र यांपासून तयार केलेले खत। पिकांची वाढ चांगली होण्यासाठी हे शेण खत
कोंबडी खत, तेलबियांचे खत वापरतात. आरोग्यास नैसर्गिक खते चांगली असतात. आपण सर्वांनी नेहमी नैसर्गिक खतांचा वापर करावा. आपला भारत देश शेती प्रधान देश आहे. अनेक लोक शेती हा व्यवसाय करतात. शेती करत असताना आजही आपण आधुनिक नवीन नवीन तंत्रज्ञानांचा वापर करत जुन्या पारंपरिक अवजारांचा देखील वापर करीत आहोत. या ठिकाणी आपण ही वेगवेगळी अवजारे ठेवलेली आहेत. ही अवजारे तयार करण्यासाठी लोखंड व लाकडांचा वापर करतात. मंडई हे आहे आमचे आदर्श गाव. चला तर बघूया कसं आहे आमचं गाव. आमच्या गावाची कमान ही आहे आमची खरी ओळख.